विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील 12वा घटक अभ्यासणार आहोत, वाटाळ्या। या पाठाचे लेखक आहेत शैलजा काळे। एका छोट्या मेनूची गोष्ट आपण या पाठामधून शिकणार आहोत। काका काका आवाज आला, कोणीतरी त्याला हलवत होत। स्पर्श कोवळा नाजूक होता, हाताची बोट ही इवलीशी। काका काका त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली। तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला। ती म्हणाली, काका मला की नाही खूप भीती वाटते। कशाची भीती? मला रस्त्याची भीती वाटते। रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला? वाघ सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर। मोटारी स्कूटर मध्ये शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येत। मग तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते। अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागत ना। हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्या बरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची। आई किंवा बाबाचं बोट धरलं की भीती गायब। अगदी ऐटीत चालते मी त्यांच्या बरोबर। अस मग आता नाही वाटत कोणी बरोबर? तुला शाळेत पोचवायला घरी न्यायला येत नाही कोणी? येत ना, बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात अन मग तसेच ऑफिसला जातात। आमचा घडी सकारा दुपारी येतो न्यायला। मग आज नाही आला तो? नाही ना, तो सुट्टीवर आहे आज। मग तू घरी कशी जाणार? मला घर माहित आहे, सकाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी। तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं। मग मोठं मैदान लागतं, तिथे एक बेकरी आहे। बेकरी जाऊन अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर। ती नीट समजावून सांगत होती। त्या दीतुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती। नाव काय बेटा तुझं? माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मेनू म्हणतात। काका तुम्ही पण मेनूच म्हणा। बर, पण काय ग मेनू, आईने तुला एकटंच यायला सांगितलं? नाही हो, एकटं नाही, आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्या बरोबर यायला सांगितलं होत। मग सोनल कुठं आहे? ती गेली मगाशी, भारी शिष्ट आहे ती। ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला की ती टिंगल केली की ना माझी। मी म्हटल मला नाही यायचं तुझ्या बरोबर, तू जा, मला माहित आहे माझं घर। मग काय म्हणाले ते? ती म्हणाली जा रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझ्या आई मला विचारायला। पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना? अहो फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो, वाटत सगळ्या गाड्या आपल्या अंगावर येत आहेत। काका तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी, मला माहित आहे पुढचा रस्ता। मिनू उत्साहाने बोलत होती, तिच्या आवाजात आर्जव होते। काकांची छाती मात्र दडदडू लागली होती। चला ना काका प्लीज। मिनूच्या आवाजातल्या अर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले। काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना, पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायचा आग्रह करत होती। तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता। हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठं आहे ते बघायचं। म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना? हो तेच, दाखव बरं कुठं आहे ते। डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले, हे बघा इकडे आहेत। मिनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले। शाबास, आता पलीकडे जाताना आणखी काळजी घ्यायची, दोन्ही बाजूनी येणारी वाहनं नीट पाहायची, आधी उजवी बाजू पाहायची, मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं, मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं पाहायची, त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं, समजलं? हो हो म्हणून मेनूने खुशीत मान डोलावली। आणखी एक करायचं। काय?
रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही। समजलं मला, चला ना आता। आहा, एकदम नाही, आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते। उजव्या हाताला त्या पहा, दोन कार येत आहेत, अन स्कूटर तर भरधावच आहे। मग थांब आता, गेल्या ना त्या। हो, आता कोणी नाही इकडे, एक गाडी येते आहे पण ती खूप दूर आहे। वा, मग चल तर। दोघांनीही अर्धा रस्ता पार केला। मग काकाने परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आले। पलीकडे येताच मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या, ती फार खुशीत होती। वा, तुम्ही किती चांगले आहात काका, किती छान शिकवलं तुम्ही मला, आता रस्ता क्रॉस करताना मलाही भीती वाटणार। काका, आता मी जाऊ घरी। जा बेटा, पण नीट जाशील ना। हो, अगदी नीट जाईन। तो बघा टीव्ही काढलाय, तिकडे माझं घर आहे, दिसलं ना? मीनू विचारत होती आणि काकाने मान उंचावली। तिकडे नाही हो, इकडे या बाजूला। हाताला धरून काकांना तिरपे वळवत मीनू म्हणाली, आता दिसला ना? हो, म्हणून काकाने खुशीने मान हलवले। आता मी जाते। हं, जा बेटा, नीट सांभाळून जा। वा, नीट जायला तर तुम्ही शिकवलं मला काका, मी सांगते आईला। अच्छा, ठीक आहे, बाय मीनू। काकाने हात उंचावून हलवला, कितीतरी वेळ ते हात हलवतच होते। कोणाचा तरी धक्का लागला, काका भानावर आले, डोळ्यावरचा काळा चष्मा काढला, खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले। मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली। ते आर्जवाने म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले। तर विद्यार्थी मित्रांनो, समजले ना मीनूची छानशी गोष्ट? हो, बघा मीनूला काकाने कशी मदत केली आणि काकानं कशी मीनूने मदत केली, हे या पाठामधून आज शिकलो आहोत। वाटाड्या म्हणजे मित्रांनो आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती। आपल्याला आपल्या घरामध्ये आपले आई बाबा, आपले नातेवाईक आपल्याला चांगले मार्ग दाखवत असतात, चांगली माहिती देत असतात, चांगल्या गोष्टी सांगत असतात। तसेच शाळेसुद्धा आपले गुरुजी मॅडम हे सुद्धा आपल्याला चांगले मार्गदर्शन करत असतात, आपल्याला ते वाटाड्याची भूमिका बजावत असतात। धन्यवाद।